तुम्ही गाडीतून जाता वाहनातून प्रवास करता तेव्हा तुम्हाला गार वाटते ना पंखा लावल्यावरही गार वाटते हातावर फुंकर मारा बघू कसं वाटतं हातावर तुम्हाला काही दिसतं का नाही ना हातावर काय जाणवतं गार वाटतं गार असल्याचं जाणवतं दिसत तर नाही मग गार काय असतं ती असते हवा हवा आपल्याला दिसत नाही पण जाणवते तुम्ही फुगा फुगवताना एक फुगा फुगवा बघू फुगा आधी कसा होता चपटा होता ना मग फुगवल्यावर मोठा झाला हो ना मग फुग्यात तुम्ही काय भरलं फुग्यात तोंडा तुम्ही हवा भरली तोंडातील हवेला गोड आंबट खारट अशी काही चव होती का नाही ना म्हणजे हवेला चव नसते तोंडातील हवा तुम्हाला दिसली का नाही कारण हवेला लाल पिवळा निळा असा कोणताही रंग नसतो वास घेऊन बघा बरं हवेला वासही नसतो छातीवर हात ठेवा बघू काय होतं छाती पुढे मागे हलत असल्याचं जाणवतं कशामुळे असं होतं आपण नाकाने हवा आत घेतो नंतर आतली हवा नाकातून बाहेर सोडतो असं सतत चालू असतं त्यामुळे छाती हलताना दिसते आपण झोपलो तरी हवा नाकातून आत घेणे आणि नाकातील हवा बाहेर सोडणे असं सतत चालू असतं आपण नाकातून हवा आत घेतो त्याला श्वास घेणे असं म्हणतात आपण हवा नाकातून बाहेर सोडतो त्याला श्वास सोडणे म्हणजेच उच्छ्वास असं म्हणतात श्वास घेणे आणि श्वास सोडणे या दोन्हीला मिळून श्वासोच्छ्वास करणे किंवा श्वसन असे म्हणतात श्वास घेताना आपण हवेतील ऑक्सिजन नावाचा वायू आत घेतो आणि कार्बन डायऑक्साइड नावाचा वायू बाहेर सोडतो आपण नाकातून हवा घेतो ती कुठे जाते बरं आपल्या शरीरात फुफ्फुसे नावाचा अवयव असतो फुफ्फुसे दोन असतात आपण नाकावाटे घेतलेली हवा फुफ्फुसात जाते तिथे ती, ती शुद्ध होते मग फुफ्फुसातून जी अशुद्ध हवा असते ती नाकावाटे बाहेर पडते म्हणजेच उच्छवास करताना अशुद्ध हवा बाहेर पडते आपण माणसे श्वसन करतोच पण प्राणीही श्वसन करतात कुत्र्याची मांजराची गायीची छाती हलताना तुम्ही बघितले असेल यावरून प्राणीही श्वसन करतात असं लक्षात येतं पाण्यातील मासे श्वसन करतात का माशांना गिल असते त्या गिलद्वारे मासे श्वसन करू शकतात माशांना पाण्यातच श्वसन करता येते पाण्यातून बाहेर काढल्यावर मासे मरतात हे तुम्ही बघितलं ना का बरं मरून जातात पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यांना पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेता येत नाही त्यामुळे ते मरून जातात प्राण्यांप्रमाणेच वनस्पतीसुद्धा श्वसन करतात झाडाची पाने हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू आत शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात वनस्पतींच्या मुळांनासुद्धा हवेची गरज असते म्हणून मुळापाशी हवा राहील अशी काळजी घेतली पाहिजे वनस्पतींच्या मुळाखालची जमीन भुसभुशीत केली की मुळांना हवा मिळते सरपटणारे प्राणी कसं श्वसन करू शकतात बरं सरपटणारे प्राणी त्यांच्या त्वचेद्वारे श्वसन करू शकतात सरपटणाऱ्या प्राण्यांची त्वचा पातळ असते त्या त्वचेतून ते हवा आत घेतात आणि श्वसन करतात हवा सगळीकडे पसरलेली असते त्यामुळे आपण श्वास घेऊ शकतो शरीरात हवा असल्यामुळे आपण सगळी कामं व्यवस्थित करू शकतो आपल्या संपूर्ण शरीरात हवा असते आपल्या शरीरात रक्त असते त्या रक्तामार्फत म्हणजेच रक्ताद्वारे हवा सगळ्या शरीरात पोचवली जाते आपण जिवंत राहण्यासाठी हवा आवश्यक असते तुम्हाला माहितीये की आकाशात पृथ्वीसारखे इतरही ग्रह आहेत पण त्या मा ग्रहांवर माणूस किंवा इतर सजीव राहू शकत नाहीत कारण तिथे हवा नाही हवा सगळीकडे पसरलेली असते हवेला रंग नसतो हवेला वास नसतो हवेला चव नसते आपण माणसे आजूबाजूची हवा नाकावाटे शरीरात घेतो किंवा श्वास घेतो आणि नाकावाटे हवा बाहेर सोडतो याला म्हणतात उच्छवास श्वास घेणे आणि सोडणे याला श्वासोच्छवास किंवा श्वसन असं म्हणतात माणसांप्रमाणेच प्राणी मासे सरपटणारे प्राणी वनस्पती हे देखील श्वसन करतात सर्व प्राण्यांना श्वसनासाठी वेगवेगळे अवयव असतात सर्व सजीव हवा असल्यामुळे जिवंत राहू शकतात हवा नसेल तर कोणीही जिवंत राहू शकत नाही पारिभाषिक शब्द श्वास उच्छ्वास श्वसन श्वासोच्छवास जलचर गिल कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन स्वाध्याय कंसातील योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा, आपण नाकातून हवा बाहेर सोडतो त्याला टिंबटिंब म्हणतात श्वास घेणे किंवा उच्छवास प्राणी श्वसन टिंबटिंब करतात करत नाहीत हवेला रंग टिंबटिंब नसतो असतो वनस्पती श्वसन टिंबटिंब करत नाहीत करतात हवेला वास टिंबटिंब असतो नसतो एका शब्दात उत्तरे लिहा श्वास घेणे व सोडणे याला काय म्हणतात प्राणी श्वसन करतात का मासे कशाद्वारे श्वसन करतात कृती हातावर कागदाचे तुकडे किंवा थर्माकोलचे तुकडे घ्या त्याच्यावर फुंकर मारा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा फुंकर मारल्यावर काय झालं तोंडातून काय बाहेर आलं तुम्ही श्वास घेतला की सोडला